मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून जोरदार होत आहे। यासाठी आज भाजपा कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली कागलमध्ये मोर्चा काढण्यात आला। मंत्री नवाब मलिक यांनी हसीना पारकर यांच्याकडून खरेदी केलेल्या जमिनीचे पैसे दाऊद इब्राहिमने बॉम्बस्फोट करण्यासाठी वापरले, हे कृत्य देशद्रोही आहे, त्यामुळे नवाब मलिक यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यायला हवा। मलिकांचा राजीनामा जोपर्यंत घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांनी दिला। कोल्हापूरचं वैशिष्ट्य होतं तांबडा पांढरा रसा, आता काय तांबडी पांढरी वाईन विकायची का? वाईन विकायला तुम्हाला वेळ आहे? इथे एसटी कर्मचारी किती महिन्यापासून बसले त्याची काळजी नाही तुम्हाला, शेतकऱ्यांची व्यथा 50 अनुदानची काळजी नाही तुम्हाला, वीज बिलाची काळजी नाही तुम्हाला, पूरग्रस्तांची काळजी नाही तुम्हाला, पण तुम्हाला काळजी काय? सगळे राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे नेते बाहेर आले कोणासाठी? शेतकऱ्यांसाठी आले का? नाही। पूरग्रस्तांसाठी आले का? नाही। एसटी कर्मचारी किती लोकांनी आत्महत्या केली त्याच्यात नाही, पण नवाब मलिकला छातीत दुखले की लई दुखा लागते का? आणि कोणाचे कुठे कुठे पैसे आहेत का? मग दुखा लागले का तुम्हाला आता? आज कागल आणि आसपास परिसरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि सर्वसामान्य भारतीय महाराष्ट्रातली आणि भारतातली लोकांचा हा मोर्चा आहे। नवाब मलिक यांचा राजीनामाचा विषय आहे आणि त्याच्यापेक्षा ज्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आहे की आपल्या या जिल्ह्याच्या सगळ्या मंत्र्यांनी, या तालुक्याच्या मंत्र्यांनीही या गोष्टीला पाठिंबा दिला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। तो पाठिंबा देताना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पाठिंबा केला, अशा माणसाला तुम्ही पाठिंबा देताय की ज्या माणसांनी हसीना पारकरला पैसे दिले, हसीना पारकरमार्फत दाऊद इब्राहिमला ते पैसे पोचले, ज्याच्यामुळे 1992 या पैशाच्या ताकदीवर 3 बॉम्ब ब्लास्ट झाले, या 3 बॉम्ब ब्लास्टमध्ये सर्व जातीची लोकं मारली गेली, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळी मारली गेली, आपली बहीण भाऊ मारले गेले, अशा माणसाचं ज्याच्या लिंक्स आहेत या माणसाला तुम्ही त्याच्या पाठीमागे राहता। याच्या आधी अनिल देशमुखचा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तुम्ही राजीनामा घेता, पण अशा देशद्रोह हा विषय भ्रष्टाचाराचा नाही आहे, हा देशद्रोहाचा आहे। या माणसाने शेकडो भारतीयांना मारलं, या माणसाच्या पैशावर दाऊद इब्राहिमनी बॉम्बस्प्लॉट केले, या माणसाला तुम्ही आज पाठिंबा जाहीर करता। नवाब मलिकचा राजीनामा व्हायला पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या देशाची माफी मागितली पाहिजे, कारण राष्ट्रवादी पक्षाच्या नावामध्ये राष्ट्रवादी हा शब्द आहे, या शब्दाची गरिमा समजा, या शब्दाचा अर्थ समजा, पहिलं राष्ट्रवादी या शब्दाचा अर्थ समजा आणि नंतर पुढे राजकारण करा। तर तुमची पुढची प्रतिक्रिया काय असेल? जोपर्यंत हा राजीनामा होत नाही आम्ही राज्याच्या कुठल्याही मंत्र्यांना स्वस्थ बसू देणार नाही। येत्या काळामध्ये हा राजीनामा झाला नाही तर येत्या काळामध्ये आणि तीव्र आंदोलन भारतीय जनता पार्टी मागत राहणार, करत राहणार, आणि त्याबरोबर राजीनामा झाल्याबरोबर सगळ्या मंत्र्यांनी हा पाठिंबा जाहीर केल्याबद्दल माफी पण मागितली पाहिजे। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।